राज्यात चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे राज्यात चौथ्या टप्प्यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर नगर शिर्डी आणि बीडमध्ये मतदान टाकलं जात सकाळपासूनच नागरिकांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्कही बजावलाय या दरम्यान राजकीय नेत्यांकडून अनेक दावे प्रतिदावेही केले जात आहेत ही चर्चा सुरू असतानाच अजितदादा गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मात्र मोठं विधान करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क दिलाय शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील यांनी आहे ऐन मतदानाच्या दिवशीच दिलीप वळसे पाटील यांनी हे मोठं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली नाही लाट असू शकते मला काही माहिती नाही कारण मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाहीये परंतु शेवटी मतदार राजा आहे शेवटपर्यंत आपलं मत तो कोणाला कळू देत नाही आजारी असल्यानं ना मला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागतोय त्यावेळी तब्येतीच्या कारणानं सक्रिय प्रचारात सहभागी होता आलं नाही याची खंत आहे असं सांगतानाच लोकसभा निवडणूक देशाच्या मुद्द्यांवर लढली जातीय पण यंदा पहिल्यांदाच यानं काय म्हटलं आणि त्यानं काय म्हटलं यावर ही निवडणूक लढवली जातीय शरद पवार यांना या निवडणुकीत सहानुभूतीची लाट मिळेल असं दिलीप वळसे पाटील म्हणाले ब्यूरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज